सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही कठोपनिषद कार्यक्रम ऐकत आहात जो अतिशय महत्वाचा आहे आपल्याला वाटत सिंपल पण तसं सिंपल नाही येते बरेच गर्भितार्थ सुद्धा त्याच्यात आहेत आणि बऱ्याच विश्लेषकांनी वेगळ्या वेगळ्या त्यांच्या त्यांच्या इंटरप्रिटेशन प्रमाण यावर लेखन केले पुस्तकं केलेली आहेत तर मॅडमचे खूप खूप धन्यवाद आता उद्या प्रतिपदा आहे चैत्र महिना संपला आज अमावस्या आहे मोठी चैत्र अमावस्या म्हणतो आपण तसं आहे आणि उद्यापासून वैशाख सुरू होत आहे आणि उद्याची वैशाख प्रतिपदा ही आहे नऊ तारीख आहे उद्या तर आपल्याला आपण मॅनिफेस्टेशनसाठी प्रतिपदा वापरतो शिवसरोदय शास्त्राप्रमाणे निसर्गामध्ये ज्या काही ओलाढाली होतात नैसर्गिक पॉवर मध्ये नैसर्गिक क्षमतेमध्ये जसं अमावस्येला होटी येते आणि पौर्णिमेला भरती येते सागराला आणि वातावरणात असंख्य परिणाम किंवा बदल घडत असतात मनामध्ये सुद्धा आपल्या या जसं अमावस्या पौर्णिमा असते तसं मनामध्ये सुद्धा सायक्लिक चेंजेस शरीरामध्ये सायक्लिक चेंजेस होत असतात तर आपण प्रतिपदा म्हणजे अमावस्येनंतरचा दुसरा दिवस किंवा पौर्णिमेनंतरचा दुसरा दिवस हे आपण शिवसरोदय शास्त्राप्रमाणे नाड्या आपण त्या त्या वेळेला तेथे -ते श्वसन करतो का तर हे प्रतिपदा पाळण्यानी आपण निसर्गाला कनेक्ट होतो मेन गाभा असा आहे प्रतिपदा पाळण्याचा कि निसर्गाप्रमाणे आपण राहायला लागलो निसर्गाचे नियम आपण पाळायला ला लागलो की निसर्गाची शक्ती आपल्याला मिळते आणि निसर्गाची शक्ती आपल्याला मिळाल्यामुळे आपल्याला निसर्गिकपणे राहता येतं निसर्गाप्रमाणे राहता येतं स्वच्छंदी म्हणजे जे, जे काही आपण म्हणतो परमानंदात राहता येतं आनंदात राहता येतं आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हायला लागतात आपण जर निसर्गाला जोडलो गेलो तर निसर्गाप्रमाणे राहिलं तर निसर्गाचे नियम पाळले तर आणि ह्याच्यामध्ये महत्वाचं जेवणाची वेळ आहेच आहे कि कित्येकाने बदलली मला माहिती नाही पण अकराच्या आत जेवण ऊन यायच्या आज जेवण झालं पेन अकराच्या आणि संध्याकाळी सातच्या आत जेवण झालं पेन कारण निसर्गातले पक्षी खातात का सहा साडेसहा नंतर हे महत्वाचं जर निसर्गाची शक्ती तुम्हाला मिळवायची असेल तुमच्या आयुष्यात तर पहिल्यांदा जेवणाच्या वेळा पाळायला लागा आत सकाळचं जेवण संध्याकाळचं सातच्या आत जेवण सहा साडेसहा सात म्हणजे अं हे होण्याच्या आत सूर्यास्त होण्याच्यात आणि हे महत्वाचं तसंच दुसरा नियम नियम पाळायचे निसर्गाचे सगळे नियम तंतोतंत पाळे पाहिजे शुल्लक अस ना नियम ब्रेक करायचे नाहीत आणि करून बघा काय होत ते नियम कुठलेही ब्रेक नाही केलं तर बरेचसे बदल आयुष्यात व्हायला लागतात तर म्हणजे छोटे छोटे आता उदाहरण सांगायचं तर आम्ही गेलो होतो रिट्रीटला रेटला आणि आम्हाला फ्लोर वाईज भिझरचे टायमिंग दिले होते तर कदाचित निली मग मॅडम न बघता घड्याळ पाच मिनिटं आधी जरी त्यांनी सुरू केलं तरी मी म्हणायची नाही बंद करा बंद करा वेळेतच तो सुरू झाला पाहिजे नियम छोटा आहे कोणी बघायला येणार नाही दोन मिनटं तीन मिनटं की जर आधी सुरू केला तर आपल्याला वेळ दिली आहे त्यावेळेच्यात किंवा पहिला फ्लोअर साडेसहाला सुरू व्हायचं साडेसहाच्या आत सुरू केलं तर ठीक आहे पण साडेसहा ते साडेसात फर्स्ट वरचा टॉप फ्लोअर होता होतं आम्ही थोडं लावतो साडेसात नंतरच मी बंद करायचे म्हणजे दोन तीन मिनिटं सुद्धा आपण नियम तोडायचा नाही हे असं आपण पाळलं पाहिजे आपल्याला असं वाटतं कोणी बघत नाही पण निसर्ग बघत असतो आपल्याला त्यामुळे छोटे छोटे नियम आपले ग्रुपचे पाळायचे आणि मला आज खूप आनंद झाला बऱ्याच जणांनी फोटो लावले कारण आपले काही नियम आहेत झूम लिंक जॉईनिंग करताना सुंदर फोटो लावा तुमचा नंबर आधी टाका तर अजूनही काही दोन जणांनी शे, एकीने शेवटी नंबर टाकला एकीने टाकलाच नाही अजून खूप वेळ सांगून तर मॅडम तुम्हाला खूप मी अटेंड करून दिलेला आहे तर तुम्ही आता पहिल्यांदा कोणाकडनं तरी फॉर्म भरून घ्या तुमचा नंबर छायाबरो असते मॅडम तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं दुसऱ्या मोबाईलवरनं फॉर्म भरून घ्या आणि नंबर घ्या आधीच सापडत नाही आता तर तुम्ही तसेच कार्यक्रम अटेंड करता तर काही उपयोग होणार नाही मी सांगते कारण इथे ऊर्जा सायन्स खूप आहे आणि त्याला खूप महत्व आहे तर फोटो खूप छान लावलेत त्यामुळे धन्यवाद ज्यांनी फोटो लावलेत त्यांचे छान छान फोटो लावलेत म्हणजे हे ऊर्जा घेण्यासाठी आपण हा कार्यक्रम अटेंड करतोय ते जास्तीत जास्त या लोकांना मिळत आहे जे नियम पाळतायत त्यांना तर हे झालं नियमांचं तिसरं म्हणजे आपलं प्रतिपदा पाळणे आणि प्रतिपदेला खूप शक्ती आहे आता आपण हे मॅनिफेस्टेशनसाठी प्रतिपदा पाळतोय मी बाकीच्या वेळेला तुम्हाला सांगितलं नाहीत आता उदाहरणार्थ अमावस्य आहे उद्या तर सूर्योदयाची वेळ आणि मध्यान्नाची वेळ आक बारा बेचाळीस येते मी काढली मग बारा बेचाळीस ही मध्यान्नाची वेळ झाली आणि सूर्योदय आणि मध्यान्नाच्या वेळेला उद्या आपल्याला उजव्या कुशीवर झोपायचे हो उजवी कुशी म्हणजे डावी नागपुडी नाडी सुरू होईल आणि चंद्रनाडी ही आपल्यासाठी असते आपण काही आपल्याला हव्या गोष्टी त्यासाठी ती नाडी असते त्यामुळे ते, ते, ते प्लॅनिंग करायचे चंद्रनाडीवरच म्हणजे आपल्यासाठी आपल्या हितासाठी प्लॅनिंग करायचं आहे आणि आजच उजव्या कुशीवर राहून डावी नागपुडी सुरू असताना आपण रिव्हाइज केलं प्लॅनिंग तर आजच रेडी पाहिजे नाही उद्या रिवाईत केलं की काय 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 आपल्याला पुढच्या पंधरा दिवसात करायच्यात किंवा मोठ्या घटना आता पुढच्या एक दोन महिन्यात काय करायच्यात या जर आपण केल्या आज प्लॅनिंग रेडी ठेवलं आज आपण कारण आजपासून सुरू होतं तीन दिवस असतात हे पॉवर्स पौर्णिमेला पण तीन दिवस असतात आदल्या दिवशी त्या दिवशी पुढच्या दिवशी तसंच अमावस्येच आहे आदल्या दिवशी अमावस्येच्या दिवशी पुढच्या दिवशी तर त्यामुळे कालपासूनच सुरू झालेलं आहे त्यामुळे मी कालपासून पुढचे कार्यक्रम प्लॅन करायला सुरुवात केलीये आणि त्यामुळे मला असं ते सांगायचंय थोडंसं सा की तुम्ही सुद्धा तुमच्या संकल्पात ते लिहाल की पुढे आगामी काय कार्यक्रम आहेत आपले त्याचे काय संकल्प असावेत म्हणून मी हे बोलणार आहे तर हे महत्वाचं आहे की चंद्रनाडीवर आपण हे प्लॅनिंग करतो आणि हे मॅनिफेस्टेशन पॉवर आपण वाढवतो पण नंतर पुढच्या दोन वेळा असतात चार वेळा असतात पुढच्या दोन मी तुम्हाला सांगितल्याच नाहीयेत कारण महत्वाचं हे तुम्ही किती पाळताय प्रतिपदा गेले कित्येक एक वर्ष मी तुम्हाला सांगते त्यातून तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की आपल्या हिताचं एवढा पण प्रतिपदा मॅडम सांगतात पाळतोय का पुढच्या दोन काय पाळणार तुम्ही म्हणजे नंतरची एक वेळ असते की सूर्यास्ताची वेळ असते आणि नंतर रात्रीच्या मध्यान्नाची असते बारा नंतरची तर या दोन वेळा मी काही तुम्हाला सांगत नाही त्या दोन वेळा अशा नुसते झोपण्याचे असतात उजव्या उजवी नागपुडी सुरू करून या निसर्गाला कनेक्शन साठी असतात तर हे काही साठी नाही त्यामुळे मी ते तुम्हाला सांगत नाही पण मी काटेकोरपणे या वेळा पाळल्या आणि निसर्गाची ताकद भयंकर मिळवली माझ्या सगळ्या गोष्टींवर हे मी तुम्हाला सांगितले निसर्गाला कनेक्ट झाले तर आता जस्ट रिव्हिजन थोडस घेतलेली पण नाही अजून डायरी पण उघडलेली नाहीये पण तुम्हाला सांगायला हरकत नाही खूप मोठ्या उलाढाली झाल्या आणि जे काही प्लॅन केलं होतं एक दोन महिन्यामध्ये त्या गोष्टी झालेल्या आहेत आ, रियल इस्टेट खरेदी पासून रिअल इस्टेट सेलिंग पर्यंत जेवढं काही बेनिफिट वाटत होता आज मिस्टर गेले ती इन्कम आणायला जर लक्षात घ्या अं केली तिथे जेवढे हजार डोनेशन दिले तेवढे लाख मला आज मिळणार आहेत इतकं सामर्थ्य आहे दानाचं आणि दुसऱ्यांसाठी काम करण्याचं मी तुम्हाला सांगतेय तुम्ही कित्येक लोक अनुभवतायत पण सगळे अजून त्याच्यावर विचार करत नाहीत तर आत्ता मिस्टर गेलेत ती अमाऊंट आणायला इतकं फास्ट होणार आहे का तुम्ही विचार करा एक दोन महिन्यात माझा प्लॉट विकून माझा फ्लॅट झाला आले मी काल तर फॅन बिन सजवले मिस्टरांनी फॅन वगैरे लावून की जे म्हणत होते फ्लॅट घ्यायचं नाही एवढे सगळे आश्चर्य आणि ह्याच्यामध्ये आपण काही स्वाभिमान किंवा अभिमान आनंदाची ही गोष्ट काहीही नाहीये मला ह्याच्यात तुम्हाला सांगायचं काही महत्वाचं वाटत नाहीये फक्त हो मोठ्या मोठ्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात आपली जी पैसे आहे आपली जी साठवणूक आहे आपली जी संपत्ती आहे त्याला ऊर्जा फ्लो आपण दिला पाहिजे संपत्ती म्हणजे घरातल्या वस्तू सुद्धा काही असू देत घरातली पुस्तक असू दे, दे कपाटातले कपडे असू देत जुन वर्षानुवर्ष काही ठेवलेलं असू देत आता मी आले तर मला घरातले व्हायब्रेशन बिघडलेले जाणवले जसे काय बाण मला टोचतायत असं व्हायला लागलं मी विचार करते मला असं का झालं मला असं का झालं म्हणजे मिस्टर माझा मुलगा स्वच्छता ठेवतात असं नाही की मी गेले की घराचा अवतार होतो पण तरी सुद्धा मी निलिमा मॅडमशी बोलले मग अशी कि का असं असतं मग लक्षात आलं बोलणं झालं बघितलं तर माझ्या वडिलांनी तिकडे माझ्या भावाच्या घरी जाऊन त्यांचं सगळं जुनं पुराणे गाठोडे काय आणलेत ते पण त्या आम्हाला ऊर्जा आणि महसूस झाल्या आणि ह्या गोष्टी आपल्या घरातल्या काढून टाकणं गरजेचं तर तुम्हाला सांगते रद्दी आम्ही एक दीड महिन्यात रद्दी विकतो आपण पिशव्या प्लास्टिकच्या म्हणजे आम्ही तर नाहीच पण खूप जणांना सवय असते प्लास्टिकच्या दुधाच्या पिशव्या ठेवा 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 तुम्ही बदल करून बघा घरातल्या या सगळ्या अडथळ्यांना गबाळ्यांना लाटवरच्या आणि ऊर्जा कशी सुंदर फ्लो होणार आहे ते बघा अनुषंगाने जे मला वाटत ते मी बोलते कारण आता मी लगेच आवराईला घेतलं ते म्हणजे सांगितलं हे सगळं गबाळ काढलं पाहिजे तर मला हे सगळं असं ख जसं काही भाल्याचे बाण मला लागतात तर या गोष्टी तुम्हाला सांगायच्या तसंच गोष्टी फार फ्लो म्हणजे फ्लो देणं गरजेचं होतं म्हणजे तो प्लॉट काढून टाकणं गरजेचं होतं काय ठेवायचं कशाला इकडं तिकडं सगळी संपत्ती विखुरायची म्हणून मग ते विकायचं होतं म्हणून दुसरा तो बुक केला गेला की के जो उपयोगी पडेल आता स्वामीजींचं रिट्रीट घ्यायचंय पिरॅमिडच्या इथे फ्लॅट घेतलाय तिथे काही लोक राहतील येणारे काही साधक राहू शकतील किंवा मी सुद्धा तुम्हाला सांगितले माझे इंटेन्शन असं त्या वाड़ इंटेन्शननीळ वाड़ केले तर तुम्ही पण जरूर करा आणि प्रतिपदेची नैसर्गिक शक्ती जरूर उपयोगी आणा मॅनिफेस्टेशन पॉवर मॅनिफेस्टेशन पॉझिटिव्ह घ्या कारण मॅनिफेस्टेशनच आपण आध्यात्मिक ह्याच्यात सुद्धा करत असतो आज तुम्ही कठोपण ऐकायला बसला हे सुद्धा मॅनिफेस्टेशनच आहे तुम्ही संकल्प केला संकल्प केला नसता की आता आत्म्याचं नॉलेज मिळवायचंय आत्म्याचा प्रवास जाणून घ्यायचाय तर कसं बसणं शक्य झालं असतं इतकं सोपं का मी बघतीये लोक रोज अटेंड करत एकही दिवस न बुडवता सकाळी पहाटे जॉईन होते साडेचारला दुपारी चारला जॉईन होतात इतकं सोपी गोष्ट आहे का नाही मला आज हे काम आहे नाही माझ्या घरी पाहुणे आले असं या बऱ्याच लोकांच्या बाबतीत होत नाहीये का होत नाहीये रोजच्या रोज मी ते जॉईन झालेले बघतायत हे संकल्पाची शक्ती आहे तुम्ही संकल्प पेरलाय नाही मला नॉलेज घ्यायचंय नाही मला पाठे ध्यान करायचंय आणि तुमच्या संकल्पामुळे तुम्हाला उठवलं जातं आपोआप तुमच्या संकल्पामुळे तुम्हाला काही संकल अडथळे येत नाही कार्यक्रम अटेंड करतात हे मॅनिफेस्टेशनच केला आणि हे जीवनाचं काही ब्रह्मांडाचं रहस्य इंटेन्शन इंटेन्शन शिवाय एकही गोष्ट ब्रह्मांडातही होत नाही आपण जे काही आपण बघतोय आपलं क्रिएशन काय आपण धर्तीवर आलो काय आणि आता आपण हायर आयामात चाललोय काय ही आपली इच्छा आहे आपण कॉन्शियसली आपण हायर आयामात चाललोय पृथ्वीला घेऊन आपण कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरतोय आपली इच्छा आहे हायर आयमत जायची आपली इच्छा आहे पृथ्वीच्या असेन्शनसाठी काम करण्याची आणि त्याबरोबर आपल्यासोबत आपण पृथ्वीला घेऊन चाललोय म्हणजे की काय कह, करतोय जर तुम्ही विचार केला तर आपल्याला जे हवे तेच आपण करतोय आता का बरं आपण सगळे म्हणायला लागलो की पृथ्वी पाच या कारण आपली इच्छा झाली कोणाच्या तरी इच्छा झाली आपल्याला नॉलेज मिळालं आपले पण ह्याला इच्छेला रेझोनेट झालं आणि आपण आता ते खूप क्रिएट करतोय क्रिएशन करतोय आपण केवढी जबरदस्ती शक्ती आहे आपल्याला क्रिएटरची मग हेच तर मॅनिफेस्टेशन आहे मग हेच तर करत 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 जायचंय मग तुम्ही भले मॅनिफेस्टेशनसाठी आध्यात्मिक संकल्प पेरा कुठलेही पेहरा तुम्हाला हवेत ते पेहरा आणि मला असं वाटतं की बॅलन्स हा मटेरियलिस्टिक आणि आध्यात्मिक सगळ्या बॅलन्स ठेवला पाहिजे नाही म्हटलं तरी आपण संसारिक आहेत आज जर आपल्याला काही अडचणी आल्या तर आपण एवढ्या सुंदर मनाने कार्यक्रम अटेंड करू शकणार नाहीये म्हणून हे जे काही प्रतिपदा आहे त्या तुम्हाला करा म्हणतीये संकल्प पेरा म्हणतीये तर पुढचे कार्यक्रम थोडक्यात सांगते म्हणजे त्याप्रमाणेही तुम्ही संकल्प पेराल तर पहिला कार्यक्रम आता मनीषा मॅडम खूप माग लागल्यात त्यांचा आपण घ्यायचा येतं इलेक्शन ड्युटीमुळे त्यांना थोडा एक आठवडा वेळ नाहीये पण साधारण लवकरच एक आठवड्यात दीड आठवड्यात सुरू होईल तर तो, 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 तो होणार आहे फरगिवणेस आणि जसं सुलक्षणा मॅडमने घेतला ग्रॅटिट्यूड आणि ग्रॅटिट्यूड खूप खूप महत्व आहे खूप महत्व आहे आपल्याला वाटतात तेवढ्या छोट्या छोट्या गोष्टी नाहीयेत आपण जर धन्यवाद रोज द्यायला लागलो ना अबंडन्स आपल्याला मिळणार आहे आपण रोज आपल्यालाच धन्यवाद द्या की मला माझे धन्यवाद मी सकाळी कार्यक्रम अटेंड केला मला माझे धन्यवाद मी कठोपनिषद अटेंड केला धन्यवाद द्या स्वतःचे स्वतःला ग्रॅटिट्यूड द्यायला लागा आणि आपण जर आपल्याला ग्रॅटिट्यूड द्यायला लागलो की आपण सगळं व्यवस्थितच करत आहोत कुठेही गिल्टी फिलिंग आपल्याला आलं नाही तर आपल्याला भरभरून मिळणारे आयुष्यात आज जर आपण आपल्याला ग्रॅटिट्यूड देत राहिलो आपल्या स्वतःपासूनच सुरुवात करण्याची गरज आहे तर आपल्याला भरभरून मिळणारच एक कारण आपण आपल्यावरच खुश आहोत आपण आपल्या शरीरावर खुश आहोत आपण आपल्या मनावर खुश आहेत आपण आपल्या दैनंदिन कार्यक्रमात खुश आहोत गिल्ट येते तुम्हाला मला येते पण त्यावेळेला ती काढून टाकली पाहिजे गिल्ट तर आ, हे ग्रॅटिट्यूड जेवढं महत्वाचं असतं ते होतं तेवढंच फर्गिवनेस ही खूप महत्वाचं आहे तर मॅडम मनीषा मॅडम डिटेल घेणार आहेत पंधरा दिवसाचा हा कार्यक्रम आहे फर्गिवनेस वर तर तुम्ही संकल्प नक्की पेरा की तुमच्या आयुष्यात कोणाकोणाला फरगीव करायचे स्वामीजींनी सुद्धा आम्हाला हे बोलता बोलता सांगितलं की आयुष्य आठवा लहानपणापासून आठवा मागच्या जन्मीचं आठवा प्रोसेस दिल्या त्यांनी मागच्या जन्मीचं सगळं आठवा आणि ज्यांना ज्यांना फरगिव करायचंय क्षमा करायची हे करा तुम्ही रिक्त व्हाल तुमचे सबकॉन्शियस रिक्त व्हाल आणि नवीन ऊर्जेने भरभरून जाल इतकं या फरगिवनेसला ही खूप महत्व आहे आणि माझ्या दृष्टीने आपण आपल्या स्वतःला फरगीव करणं गरजेचं आहे कारण आयुष्यात बऱ्याच गोष्टी अशा घडल्या की आपण आपल्यावर नाराज झालो समजा उदाहरणार्थ परीक्षेत फेल झालो आपण आपल्यावर किती तरी दुःख आहे का नाही अभ्यास केला का मी हे खेळत बसले का मी पिक्चर असं काही वॉट एव्हर असेल इथपासून ते फर्गिवने लिस्ट झाली पाहिजे तर पहिल्यांदा लिहून घ्या संकल्पामध्ये कोणाकोणाला फरगिव करायचे आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीत फरगीव करायचे ही लिस्ट आज करा तुम्ही आज करा उद्या रिव्हाइज करायचं तर फर्गिवनीसचा कार्यक्रम दोन आठवडे होणार आहे हे संकल्प पेरायचे त्याच्यानंतर दुसरा अतिशय सुंदर कार्यक्रम आपला डॉक्टर अमृता पाटील मॅडम घेणार आहेत त्या सुद्धा आता सध्या बेंगलोरच्या मध्ये आहेत त्यामुळे थोडा तो डिले झालाय तर आपण जे बघतोय की पाचवं आयएम चाललीय किंवा युग परिवर्तन सुरू होतंय आणि या सुवर्णयुगात आपल्याला हायर डायमेन्शन मध्ये जाण्याची संधी मिळाली आहे तर या हायर डायमेन्शन जाण्याच्या प्रवासात आपली जी सुष्मोना नाडी आहे ही सुक्षमना नाडी प्रकाशित करण्याची आपली जबाबदारी आहे आपण जेवढा जेवढं हे प्रकाशित शरीर करणार आहोत तेवढं तेवढं आपल्याला हायर आयमत जाण्याची संधी लवकर मिळणार आहे सहजतेने मिळणार आहे तर यासाठी काही शरीरात बदल घडत आहेत जसे जसे सोलर फ्लेअर येत आहेत तस तसे तसे शरीरात बदल घडत आहेत आणि ही येणारी सोलर फ्लेअरची ऊर्जा फक्त ध्यानातूनच आपण प्राप्त करू शकत आहोत ध्यान आणि ध्यानच आणि या सोलर फ्लेअर मधून ध्यानातून आपण जे काही प्रेम मिळवणार आहोत त्यामुळे शरीरात डीएनए मध्ये बदल होणार आहेत मध्ये बदल होणार आहेत आर एन ए बदल होणार आहेत तर हे सगळं शास्त्र डिटेल सायंटिफिक डिटेल्स घेणार आहेत अमृता मॅडम की हे म्हणजे समजा चक्रा चक्र आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितले की चक्र कसं ऍक्टिव्हेट करायचं बॅलन्स कसं करायचं समजा आता आज्ञाचक्र आज्ञा चक्र, चक्र म्हणजे प्लिनियल ग्लँड मग प्लिनियल ग्लँड ऍक्टिव्हेशन आपण आध्यात्मिक बघितलं की ओम आपण त्याचा मंत्र म्हणायचा कलर बघायचा कलर थेरपी वॉटर थेरपी मुद्रा हे सगळं बघितलं पण सायंटिफिक आपण कसं सा ऍक्टिव्हेट करू शकतो या प्लीअल ग्लँडला म्हणजे आज्ञा चक्रला हे ते सायंटिफिक सगळं घेणार आहेत त्यांची पीएचडी याच्यामध्ये ब्रेन ह्याच्यामध्ये आणि अशा आपल्याला मिळाल्या आहेत वक्त्या त्यांचा एक कार्यक्रम आठ दहा दिवस होणार आहे तर ते पण तुम्ही लिहून ठेवा की चक्राचं सायन्स आणि सायंटिफिकली आपण ते चक्र कसे ऍक्टिव्हेट करू शकतो उदाहरणार्थ पिनियल ग्लँड मग पीनियल ग्लँडचा समजा आहार काय किंवा आपण वेगळ्या हिनी कसं काही ऍक्टिव्हेशन करू शकतो त्याचे ऑइल्स वगैरे असतात त्या सांगतील नाही सांगतील त्यांनी नाही सांगितलं तर त्यांच्यानंतर मी हे सगळं कव्हर करणार आहे की तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ज्याला जे रुचे ज्याला जे रेझोनेट होईल ते मी काही वापरत नाहीये पण लोक वापरतात ह्याच्या साठी ऑइल वापरतात काही आपण खुराक खाऊ शकतो जसं अक्रोड खाऊ शकतो बदाम खाऊ शकतो किंवा अजून काही त्याच्या एक्झरसाइज त्या काय सांगतायत बघू उरलेलं मग मी त्या दृष्टिकोनातून सांगेल तर हे सगळ्या चक्रांचं त्या बोलणार आहेत डीएनए मध्ये कसे बदल होणं गरजेचं आहे आपल्या आणि आपण ते कसे करू शकतो हे पण ते सगळं सायन्स सांगणार आहे सायन्स सांग सांग आणि अध्यात्म यांचा मिलाप सुंदरपणे हायर आयामात जाण्यासाठी आपला तो सब्जेक्ट आहे कोर्स आहे अतिशय सुंदर आहे तर हा दोन नंबरचा कोर्स होणार आहे तिसरा आपला तेवीस मे ला आवनी मॅडमच आहे पिर्यामिडला आणि पुण्यातल्या सगळ्यांनी येण्याचा प्रयत्न करा ते तुमच्या संकल्पात टाका कारण खूप मोठी पौर्णिमा आहे वैशाख पौर्णिमा आहे बुद्धाची पौर्णिमा आहे आणि सपोर्ट सिस्टीम आजही काय करतीये आणि त्या पिरॅमिडच्या आपल्या सुदर्शन पिरामिडच्या परिसरात प्रचंड सपोर्ट सिस्टीम आहे मी तुम्हाला सांगितलं की आपला हा जो क्रियायोगाचा आश्रम आहे लाहरी माशांचा तोही त्या एरियात झाला तो कसा तयार झाला तिथे ती ऊर्जा कशी निवडली गेली हे मी तुम्हाला सांगितलंच आहे आणि जो आता फ्लॅट बुक म्हणजे पजेशन झालं सुद्धा मी येईपर्यंत मुलांनी पझेशनही करून टाकला अर्थात त्याच्याच नावावर घेतलंय आणि मिस्टरांनी हे करायलाही सुरुवात केली तर तो जो तिथे घेतलाय आपल्या पिरेमिडला आपण हायवे पासून जातो तिथून एक किलोमीटरही अंतर नाहीये हायवे हायवेवरच आहे तर तिथे एक मोठा आश्रम जवळजवळ दोन तीन एकर मध्ये आश्रम तो होतोय आणि मोठ्याच्या मोठ बांधूनही झालेलं आहे तर तो एक आश्चर्याचा धक्का बसला तर तो जो सगळा पट्टा आहे तो भारलेला पट्टा आहे आध्यात्मिक एनर्जीनी पूर्ण तो पट्टा त्या डोंगर रंगाचा जो काही आहे परिसर भरलेला आहे आता ते मला अजून डिटेल कळलं नाही की तो आश्रम कुठला होतोय काय होतोय सहज बांधकाम दिसलं आणि विचारलं तर त्यांनी सांगितलं हायवे पासून पार त्या डोंगरापर्यंत यांनी जागा घेतली मोठा प्रोजेक्ट आहे एक माहिती काढेलच मी तर एक प्रूफ मिळालं की खरोखर हा जो पट्टा आहे भरलेला आहे आणि स्वामीजींनी सुद्धा सांगितलं अशाच ठिकाणी रिट्रीट होणार आहे की जिथे सपोर्ट सिस्टीम पूर्ण स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट आहे आणि हे सपोर्ट सिस्टीमच करून घेत आहे आणि आता मला प्रूफ मिळालं स्वामीजींकडे गेल्यावर मी जे म्हणत होते पिरामिड का बांधला जातोय कन्स्ट्रक्शन का होते याचं है, मला उत्तर मिळालं की सपोर्ट सिस्टीमनी तो बांधून घेतलेला आहे पुढच्या ह्याच्यासाठी साधकांना अजून हायर लेवलला नेण्यासाठी तर हे कुठंतरी इन्स्टिंक्ट मी जाणवतच होतं तर ते स्वामीजींच्या बोलण्यामुळं कारण मला इतकं असं वाटत नव्हतं की एवढी सपोर्ट सिस्टीम असती काय आणि एवढं मदत करणारं भरभर भरभर पटपट आपल्या मनात इच्छा येतात आणि एवढं सगळं कार्य तर ते स्वामीजींच्या बोलण्यातनं सारखं प्रकट झालंच झालं आणि इव्हन ते सुद्धा म्हटले की रिट्रेट त्यांना सुद्धा आश्चर्य वाटतं की ती रिट्रेट जी झाली आताची ती सुद्धा त्यांनाही आश्चर्यचकित होतीये ते म्हणतात होती सपोर्ट सिस्टीम खाली ही होतीये तिथे सुद्धा मला जाणवलं माझी इच्छा माझं क्रिएशन माझे डिझाईनिंग कसं पाहिजे मला आणि तिथेच तशाच प्रकारे रिट्रेट झाले आणि ह्याचा सुद्धा एक प्रूफ मिळाला की येस आपण इच्छा करायच्या आणि आपण जर योग्य असेल दुसऱ्यांच्यासाठी आपलं जर जास्त हेतू इंटेन्शन असतील तर धडाधड -दड़ हायर वरची सपोर्ट सिस्टीम आपल्याला खूप लवकर हात धरून पुढे नेत आहे तर हे खूप एक महत्वाचं आहे आणि स्वामीजींनी सुद्धा सांगितलं की दुसऱ्यांसाठी काम करणं अतिशय गरजेचं आहे तुम्ही करत राहा कारण यात स्वतःचा सुद्धा प्रोग्रेस असतो तर मी आता सुचेता मॅडमना अशी विनंती करेन कि हा कार्यक्रम तुम्ही घेतला ज्ञान घेतलं पण त्याच्यात तुमचा जर बदल झाला नसेल तुमच्या स्वतःमध्ये जर काही चेंजेस जाणवत नसतील तर त्याचा काही उपयोग होणार नाही आणि हे चेंजेस काय झाले हे तुम्ही ऑब्झर्व करणं खूप गरजेचं आहे खूप बारीक सारीक तुम्ही याच्यावर टिप्पण करावं की काय माझ्यात बदल झाले काय माझ्यात भले ते कुठले वेगळे सांसारिक असं असं काही नाही की आध्यात्मिकता आध्यात्मिकच झालं पाहिजे कारण क्युमिनिटीव असतं प्रत्येक वेळेला आध्यात्मिकतच बदल बघितला पाहिजे असं काही नाहीये आपलं बाकीचं आजूबाजूच्या फिजिकल गोष्टी जरी बदलल्या तरी त्याचा इम्पॅक्ट आपल्या आध्यात्मिक ह्याच्यावर होतोच तर ते तुम्ही करावं आणि प्रत्येकाने आता मागचे जे संकल्प आहेत प्रतिपदेचे त्याची रिव्हिजन करावी आणि रिव्हिजन करावी टिकमार्क करावे आणि ग्रुपवर टाकावं तुमचे कुठले संकल्प पूर्ण झाले कारण हे जर तुम्ही ग्रुपला सांगितलं नाही ग्रुप एनर्जीला तर तुम्ही लवकर पुढे जाणार नाही हे पण तेवढं लक्षात घ्या कारण हे पूर्ण एनर्जी सायन्स आहे ग्रुप एनर्जी आहे की कोणा एका मंगल धेणची ही एनर्जी नाहीये फक्त सपोर्ट सिस्टीमची नाहीये तुम्ही ग्रुप एनर्जी सुद्धा वापरत आहोत आपण एकमेकांची ऊर्जा वापरत आहोत त्यामुळं ग्रुपला सांगणं गरजेचं आहे तर हे लवकरात लवकर आज करावं त्यानंतर चौथा कार्यक्रम जो आहे हे मी पिरॅमिडच्या बाबतीत सगळं सांगितलं की तुम्ही आवर्जून पिरॅमिडला यायला लागा बुद्ध पौर्णिमेसारखा अमूल्य मुहूर्त टाळू नका खूप महत्वाची बुद्ध पौर्णिमा आहे आणि त्या दिवसाची ऊर्जा खूप महत्वाची आहे एवढंच मी सांगते त्यामुळे पुण्यातल्या सगळ्यांनी पिरॅमिडला यायचा प्रयत्न करा तुम्ही पिरामिडला आलात तर माझा काय फायदा होणार आहे दहा आले काय पंधरा आले काय मला काही नाही जो काही आपण बांधलंय त्याचा उपभोग तुम्ही सर्वांनी घ्यावा एवढी इच्छा जरूर आहे तर तुम्हीच डोनेशन देताय तुम्हीच चा तुम्ही तुम्ही ते चालवताय अन्नदान तिथे त्यामुळे तुम्ही येऊन तुम्ही फायदा स्वतः घेणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या तर हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर आता अजून एक कार्यक्रम आपण महिन्याभराचा लॉन्च करतोय पहाटे आपण स्वामीजींच्या शुद्धिक्रिया घेणार आहे आणि आता मी सांगितले ह्या सुलक्षणा मॅडमनी नाव दिले श्रद्धा मॅडमनी नाव दिले आणि यांना मी सांगितले की तुम्ही आता मनीषा मॅडमनी पण नाव दिले तुम्ही बघा एक एक व्हिडिओ रिपिटेशन काढून टाका आणि आपण एक असा प्रोग्राम ठरव की चार दिवस ही शुद्धी चार दिवस ही विधी अजून चार दिवस ही विधी एक छान क्रम करून सकाळी पहाटे करायचं आहे ते आणि एक महिन्यात भरपूर काही आपलं शुद्धीकरण होईल कारण खूप इफेक्टिव्ह आहेत त्या आणि त्याच्यानंतर दुपारी आपण घ्यायचं आहे त्याला मी तुम्हाला सांगितलं की सकाळी शुद्धिक्रिया आणि दुपारी काय सांगितलं मी चार ते पाच विसरून गेले कोणी आठवण करेल बघा मी प्लॅन करत होते हे प्रतिपदा असताना चक, चक्रध्यान चक्रध्यान हा चक्राध्यान बरोबर तर ते चक्राध्यान आपण काही वेबसाईट वरून करणार नाही आपण शेअरिंग करून करणार आहे त्यामुळे कोणी चक्राध्यान घेतले परचेस केले नाही केले त्या सगळ्यांना करायला मिळणार आहे तर जे कोणी कॉर्डिनेशन करू इच्छित चक्राध्यान ते मी टाकते ग्रुपवर मेसेज चक्राध्यानाच्याच कारण त्यांनी परचेस केलेलं असणं गरजेचं आहे त्यांना जर शेअरिंग करायचं असेल मी काय डेट संपली असेल ते एक्सटेंड करेल तर हे फक्त कोणीतरी शेअर करावं आणि हे आपण चक्राध्यान एक महिन्याचा प्रोग्राम ठरवू त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न दिला होता की तुमचं कुठलं चक्र गरजेचं आहे ते काढा बऱ्याच जणांनी काढले ज्यांनी काढलं नाही त्यांनी काढवं कारण याच संकल्पासाठी मी तुम्हाला ते करायला लावले आजच्या संकल्पामध्ये ते लिहा तुमचं जे चक्र आलंय ना स्वादिष्टान तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतोच असतो त्यात काही वाईट वाटून घ्यायचं गरज नाही आहे पण स्वादिष्टान चक्रावर फोकस केला पाहिजे ज्यांचं जे चक्र आलंय त्यांनी त्या चक्रावर आता संकल्पामध्ये टाका तुम्ही जर संकल्पात लिहिलं की माझं स्वादिष्ट चक्र आता स्ट्रॉंगली बॅलन्स झालं आहे तर ही पावर निसर्गाची तुम्हाला नक्की मिळणार आहे म्हणून तो अध्याय स्वाध्याय करायला सांगितला कारण मला माहिती होतं प्रतिपद आली की मग मा माझे वेद सुरू होतात सगळे आणि या प्रतिपदेच्या नैसर्गिक पॉवरवरच मी प्रोग्रामचं प्लॅनिंग करते की त्यामुळं आपल्याला रिझल्ट हे छान येतात तर जसं तुम्हाला करायला होते तसं मी करतेच करते तर तुम्ही जरूर ते चक्राचं तुमच्या इंडिव्हिज्युअल चक्राचा संकल्प त्या आणि अमृत मॅडम घेतील त्यामुळे अजून फायदा होईलच सायंटिफिक सुद्धा आपल्याला गोष्टी कळतील चक्रा रिलेटेड कारण स्वामीजींच्या संभाषण मी जे केलं पर्सनली त्यांच्याबरोबर त्या वरून मला असं वाटतं कि चक्रा अलाइनमेंट होण कि जे काही आपली सगळी चक्रा कारण तुम्ही वेगळे का मी वेगळे का आपण म्हणतो वन्यसे पण प्रत्येक जण वेगळं का तर चक्रामधल्या फरकामुळं आपण वेगळं आहोत आणि ही एकदा चक्र आपण अलाइनमेंट आपली केली की आपण आपल्या हायर सेल्फ बरोबर लगेच मर्ज होणार आहोत हायर सेल्फ आणि आपण आपल्यातल्या जे भिन्नता दिसते सेपरेशन दिसतंय ते डिझॉल्व्ह होणार आहे आता मॅडमनी सांगितलं की हे ब्रह्मरंध्र त्यावेळेला उघडत तसं नाहीये त्याच्या आधी सुद्धा उघडतं कारण सेल्फ रिअलायझेशन केव्हा होतं की ब्रह्मरंध्र ज्या वेळेला त्याचं ते, ते हार्डनेस कमी होतो आणि फिजिकली चेंजेस होतात त्याच वेळेला सगळं ब्रह्मांडन आपण एक असल्याचं आपल्याला रिअलायझेशन मध्ये दिसतं पण नंतर प्राण जाताना जातो ब्रह्मरंद्रातन पण त्याच्या आधी सुद्धा तो उघडतो म्हणजे फिजिकली काही तिथे होल पडणार आहे असं काही नाही ज्या वेळेला आपण चक्र बघतो त्यावेळेला ढोसण्या दिल्या जातात जसं तर काही ना मानेचे हादरे बसतात विशुद्धी चक्र ऍक्टिवेट व्हायला लागलं की तसं ज्या वेळेला ब्रम्हरंध्र ढोसायला लागतं कारण ते कठीण आवरण जे काही आहे बोनचं आवरण आहे ते सगळं विरळ होण्याची आवश्यकता असते आणि म्हणून तिथे जेव्हा ढोसण्या द्यायला दे, लागते कुंडलीनी शक्ती खालून ऊर्जा येणारी तर त्यावेळेला ते आपोप उघडतो उघडतो म्हणजे छिद्र पडेल असं नाही त्यावेळेला ही होऊन जातं मग नंतर प्राण जाताना अजून तो पूर्ण उघडत असेल आणि जात असेल प्राण तिथून खटकन तर याच्यासाठी बरेच जण काही ते हार्डनेस जो आहे हाडाचा तो निघून जाण्यासाठी बरेच बाकीचे पण उपाय आहेत पण आपल्याला काय करायचंय आपल्याला नॅचरल आपल्या ग्रोथनी नॅचरल पद्धतीने आपल्याला सगळं घडवायचंय फोर्सफुली काही घडवायचं नाहीये तर ह्याच्यामध्ये जो काही प्रश्न विचारला होता ऊर्जा कोणाची खालून वर जातीय तुम्ही सगळ्यांनी मी परत परत वॉर्निंग देतेय की प्रश्नाची उत्तर अजिबात बरोबर देत नाही तुम्ही अवेअरनेस ठेवा प्रश्न विचारलाय की खालून वर ऊर्जा कोणाकोणाला फ्लो होताना जाणवते मग ऊर्जा म्हणजे श्वास का श्वास मी घेतल्यावर खाली जाणारे बाहेर टाकल्यावर जाणार आहे श्वास विचारलाय का श्वास तर प्रत्येक क्षणाला तुम्हाला जाणवला पाहिजे ऊर्जा विचारली ऊर्जा म्हणजे प्रचंड ती कुंडलेली शक्ती खालून वर जाताना फ्लो होती का कळतीय का माझ्या आता नाभी चक्रात आलीये मणिपूर मध्ये आलीय हो माझ्या अनाहत मध्ये मा आलीये जाणवायला पाहिजे ती ऊर्जा अशी इथे माझ्या ह्याच्यात आलीये हा प्रश्न विचारलाय तर दोन तीन जणांनीच व्यवस्थित उत्तर दिले बाकीच्यांनी नको ते काही पण लिहिता आणि मग ते बरोबर नाहीये आणि वाचत जर जर वेळा ठेवा ही ही चेतना ही चेतना वाढली तर क्षमता हायर आणि हायर लेवलला जाणार आहे त्याच्यात ऊर्जा जाणवत नाही म्हणून वाईट वाटण्याचं काही कारण नाही हे आदोरेखित सांगते काही लोकांनी मागच्या जन्मी खूप हायर साधना केली असेल त्यांना ऊर्जा जाणवणार नाही जाणवणार नाही बुद्धाला एकही अनुभव एक आस... आला नव्हता तुम्हाला सांगते एकही अनुभव न येता बुद्धाला रिअलायझेशन झालंय तिथे वाईट वाटून घ्यायचं नाही मागच्या जन्मी खूप साधन झाली असेल तो फ्लो होणार कळणार किंवा नाही कळणार कसही असत ते कसही असत म्हणूनच अनुभवाला काहीही महत्व नाहीये ध्यानामध्ये कुठल्याही अनुभवामध्ये अजिबात अडकायचं नाहीये जेवढे अनुभव येत नाही तेवढं चांगलं तेवढं तुम्ही ब्लॉक तुमची प्रगती खुंटवणारे व्यसन किंवा आमिष तुम्हाला नाहीयेत लक्षात घ्या जेवढे अनुभव येतात तेवढे तुम्हाला आटकाव तुम्हाला थांबवण काही महिने अडकवणं काही महिने एन्जॉय करणं हे घडणार आहे जसं मी सांगितलं माझ्या कविता मला स्फुरायला लागल्या कवितेचं पुस्तकामध्ये माझे एक दोन एक महिनेच झाले ते एक दोन महिने गेले पब्लिश होईपर्यंत गेले ते दोन महिने मी वाया घालवले लक्षात घ्या नंतर ऑटो रायटिंग लिहिली पानं लिहिली पानं एन्जॉय केलं शेवटी वडिलांनी हणवलं तुला लेखक बनायचंय का डॉक्टरेट बनायचंय बंद कर लेखणी त्यांनी व्यावहारिक सांगितलं पण त्यामुळं ती लेखणी बंद केली अडकली नाही मग तर बाबाजींचं सुद्धा मला रेटिंग होतो तुम्ही फोटो त्यांचा उचलून बाजूला ठेवलेला आहे गुंडाळलेला आहे लक्षात घ्या तर जेवढे अनुभव येत नाहीत तेवढं चांगलं समजायचं एकच फक्त करायचं ध्यान करताना फक्त आपले विचार कमी झालेत का बघायचं आता ते पण कळत नाही वाटतो विचार येतात विचार येतात मग एकच बघायचं फक्त माझी श्वासाची गती कमी झाली आहे का श्वासाची गती कमी झाली की ध्यान घटत आहे संपलं बाकी अनुभवाला काही महत्व नाही हा अनुभव आला पाहिजे आणि अनुभव यायचाच तर जीवनात बदल झाले पाहिजेत ते मात्र जरूर बघायचं जीवनातले बदल कुठलेही असू दे आणि जे जे गरजेचे ते ते जीवनात व्हायला लागणार सगळ्यात पहिल्यांदा चिडचिड थांबणार शांत होणार रिएक्शन कमी येणार हळूहळू होणार एकदम नाही होणार आणि जर सगळं एकदम ड्रास्टिकली बदल झाला तरीही तुमची ग्रोथ होणार नाही हे स्वामीजींनी सुद्धा सांगितलं आहे जर चिडचिड झालीच नाही तुमची ग्रोथ थांबली लक्षात घ्या थांबली तुमची ग्रोथ चिडचिड व्हायलाच पाहिजे त्याच्यावर अनालिसिस झालं पाहिजे मग कॉन्शियसली मी चिडतीये मी आता थांबली पाहिजे थांबलं गेलं पाहिजे पूर्वी एक तास चिडचिडमध्ये जातो तर आता अर्धा ता, तास चिडचिडीत जातात हा Progress, प्रोग्रेस हा अनुभव चिडचिडच नाही झाली तर तुमचा प्रोग्रेस थांबणार आहे म्हणून प्रत्येक वेळेला पाहिजे चिडचिडचे पाहिजेत आणि चिडचिड करून मोकळं होणं हेही खूप सुंदर हे सुद्धा दुजोरा दिलेलं आहे त्यांनी खूप रेझुनेट होत आहे माझं आणि त्यांचं मला एक काहीतरी कन्फर्मेशनला कोणीतरी मिळालंय लक्षात घ्या अगदी जेणू नाही की हे झालंच पाहिजे चिडचिड झालीच पाहिजे तर ट्रू नेस तुम्ही तुम्ही चिडचिड नाही केली ब्लॉक केली तर तुम्हाला सगळं सपरेशन आणलं तुम्हाला प्रगती नाही अधोगतीचे सुद्धा क्षण आणले की नाही चिडचिड कशी करू मी आता ध्यान करते मग घरातले काय म्हणतील मला म्हणून ती बंद करणं ब्लॉक करणं हे केव्हाही प्रगतीचं लक्षण नाही तुम्ही करा पण त्याच्यात बदल झाले पाहिजेत व्यक्त व्हा मोकळेपणा ठेवा ट्रुनेस ठेवा प्युअरनेस ठेवा बरेच जण तिथे म्हटले खूप प्युअर आहे निलिमा मॅडम मला केवढ प्रेम दिलं त्यांनी माहितीये खूप एनर्जी प्युअर वाटते पायचे पीलिमा मॅडमचे बऱ्याच जणांनी इतकं सुंदर म्हणजे तुम्हाला एकदा सांगेल मी केवढं असतं एकमेकांमध्ये प्रेम तर म्हणून एकत्र येणं खूप गरजेचं आहे म्हणून पिरामिडला काही जणांना नाव घेऊन बोलवलं आहे नुसतं संकल्पातल्या लिहा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही करून बघा पिरामिडला तेवीस मे ला यायचंय संकल्पातल्या अजिबात अडचण येणार नाही नहीं। तर हे चौथा प्रोग्राम स्वामीजींचा आणि पाचचा तुम्हाला सांगितलं तो ध्यान आपण सुरू करणार आहोत एक महिन्याचा हा प्रोग्राम राहील आता ह्याच्यामध्ये अजून जर काही वाटलं अमृता मॅडमने घेतल्याप्रमाणे तर ते पण आपण कॉन्शियसली डिस्कस करू दुपारच्या कार्यक्रमामध्ये आता त्यांना कधीची वेळ दुपारची जमती नाही जमती बघूयात शक्यतो मी त्यांना म्हटलंय दुपारी तुम्ही घ्या कारण सकाळी मग आपल्याला स्वामीजींचं हे ध्यान करायचंय खूप महत्वाचं आहे आपल्याला ध्यान विधी करण आणि मनीषा मॅडम सकाळी घेणार आहेत त्या तर ते सकाळी होईल आणि अमृता मॅडमचं दुपारी होईल नाही त्यांना दुपारी जमलं तर दुसरा प्रोग्राम दुपारी लॉन्च करावा लागेल तर श्रद्धा मॅडमना मी सांगते त्या हिंदी प्रोग्राम घेणार आहेत तर श्रद्धा मॅडम तुम्ही मला आता फोन करा असेल तर नाही तर मग आपण अमृता मॅडम संध्याकाळी जमणार नसेल तर मग आपण दुसरा प्रोग्राम श्रद्धा मॅडमचा हिंदीतला लॉन्च करू नाही तर मग मी सुरू करेल पुस्तकाच कोणाला काही विचारायचं आता हे संकल्प जरूर पेरा मटेरियलिस्टिक जरूर पेरा दुसरं मला असं सांगायचं की आपण जे मॅट्रिक्स मॅट्रिक्स म्हणतोय त्यातनं बाहेर पडण्याचे संकल्प जरूर लिहा कारण आपल्याला एक भान आलं पाहिजे ना आपण किती मॅट्रिक्स मध्ये शक्यतो मुलांच्या बाबतीतले संकल्प बंद करा आता अजिबात मुलांच्या बाबतीतले संकल्प करू नका त्यांच्या त्यांच्या सोलवर सोडून द्या काहीही ना शिक्षण ना काही त्यांचं करिअर ना काही किती छोटी मुलं असते तुम्ही अजिबात संकल्प मुलांसाठी करणं सोडून द्या त्यांच्या त्यांच्या सोलनी त्यांचं त्यांचं लर्निंग हा एक करा की जे मी करते माझ्या मुलासाठी की सोल लर्निंग इझिली होत आहे बस टप्पे टोंपे खाच कळगे असं घालवत घालवत काही लर्निंग होऊ नये सोल लर्निंग फास्ट व्हावं एवढं जरूर पेरा वॉट एव्हर सोल आहे त्यांचा त्या ते पद्धतीने त्यांचं लर्निंग चांगलं प्रकारे घडू देत एवढं जरूर करायला हरकत नाही सोल प्रोग्रामामध्ये आपल्याला काही हात घालायचे नाही फक्त लर्निंग जे असतं सोलचं ते इझिली घडू देत लवकर घडू देत असं तर मुलांच्या बाबतीतले संकल्प बंद करा मिस्टर स्पाऊसच्या बाबतीतले संकल्प बंद करा फक्त आपले आपल्या बद्दलचे संकल्प लिहा कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता मी अनम्यूट आहातच तुम्ही सगळे अनम्यूट करू शकता आणि विचारू शकता इतरही काही तुम्हाला बोलायचं आहे का कोणाला काही बोलायचं असेल तर अनम्यूट करा काहीच बोलायचं नाहीये तुम्ही आठ का नाही मला कळेल का कर? <laughs> मी काय घ्यायचं आहे मला काय घ्यायचं आहे तर सध्याच नाही घेऊ शकणार मी नका ना लिहू हे पा हे काही कंपल्शन नाहीये कोणाला तुम्हाला मोठी जबाबदारी आहे तुम्ही लिहिलं पाहिजे असं काही नाहीये हे कोणासाठी सांगतेय मी ज्यांना काही संकल्प आहेत उद्दिष्ट आहेत समोर त्यांनी लिहावेत मी मॅडम नाही हे प्रोग्राम घेण्याबद्दल बोलत आहे की का विज्ञान भैरव तंत्र ना ते जेव्हा मला जमलं तर <coughs> मी तसं तुम्हाला सांगते तुम्ही आता मॅडम मी काय सांगते एक दोन महिने काहीच घेऊ नका तुम्हाला मोठा टास्क आहे त्यावर फोकस करा हळूहळू तयारी करा काही आपल्याला काही नाहीये विज्ञान भैरवच तुम्ही फक्त तयारी करा तयारी झाली की मला सांगा मग आपण प्लॅन करू हो की नाही आणि कस योग निद्रा हो योगनिद्रा पण घ्यायची आहे तुम्हाला जून मधलं आहे ना ते हो जून मध्ये आपण सुरु करूयात की आ, हे ओंकार साधन अर्धा तास झाली की योग निद्रा तुम्हाला जमत असणार जून मध्ये घ्या रात्री नाही तर जून महिन्यात दुसरं कोणी येईल तुम्ही जुलैमध्ये घेऊ शकता बघा कसं आहे तुमचं शेड्यूल तसं हो मॅडम सांगते मी तुम्हीच तुम्ही सगळी सा, तयारी करा आणि मग मला सांगा काही घाई नाही आपल्याला तर आपल्याला आपण आता हे प्रोग्राम डिस्कस केले साधारण मे चेच डिस्कस केले पाच जून पर्यंतचे केलेत आपण डिस्कस हे तर जून महिन्यात आपला मोठा ऑब्जेक्टिव्ह आहे की ओमकार साधना विथ योग निद्रा म्हणजे एक तास द्यायचा आहे पण त्यासाठी तुमचं शेड्यूल बदलणं गरजेचं आहे जसं मी मुद्दाम टायमिंग मग माझा हा हेतू होता की साडे नऊ ते साडे दहा ठेवायचं कि दहा ते अकरा ठेवायचं त्यामाग माझा एकमेव होत हेतू होता की तुम्ही शेड्यूल तुमचं तोपर्यंत रिशेड्यूल केलं पाहिजे आज जे दहा दहा वाजता जे होताय जेवू देत घरातल्यांना किती वाजता जेवायचंय तुम्ही तर लवकर जेवायला लागा ना नवशात म्हणजे तो आपला जो काही नऊ ते साडे दहाचा चा होईल किंवा दहा ते अकराचा चा होईल त्याचा उपयोग होईल ना तुम्हाला ओंकार साधना करून झोपणे योग निद्रा अर्धा तास करणे किती खूप सुंदर फायदे येणार आहेत किंवा पोट तर रिकामा पाहिजे नवच्यात ये जास्तीत जास्त नऊ ला जेवण शिक न पाहिजे तर ते म्हणून मी ते तुम्हाला टाइमिंग विचारलं तर या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही अर्थात ज्यांना घ्यायचे त्यांचा टाइम महत्वाचा ते जे टाइम म्हणतील त्यावेळेला आपल्याला म्हणावं लागेल घ्यावं लागेल आपण काही आपलं चालवणार नाही ज्यांना घ्यायचं त्यांच्या टाइमनी आपल्याला घ्यावं लागणार आहे आपण एक साधारण दोन टायमिंग आता शक्यतो फिक्स केले साडेचार ते पाच साडेपाच पाटे आणि दुपारी चार ते पाच हा एक महत्वाचं विसरले माधुरी तामाणी मॅडम आहेत काय गेले निघून का माधुरी मॅडम गेल्या काय मग अशी होत्या बघा असं होतं म्हणजे लक्षात राहत नाही त्यांचा बर्थडे होता आज मी मनीषा मॅडमचं स्टेटस बघितलं ठीक आहे गेलेले दिसतात बोला अजून कोणाला काही बोलायचंय का अजून कोणाला काही विचारायचंय का शंका अर्चना मॅडम तुम्ही कशा येणार आहात वीस मेला अर्चना मॅडम हा नमस्कार मॅडम मी तेवीसला नाही रात्री निघणार आहे कारण भाऊ आणि वहिनी जाणार तर मुलगी एकटीच्या तिची परीक्षा आहे म्हणून राहण्यासाठी पुण्याला आजच टिकणार आहे रात्री हा हो आज रात्री बर मग बाकीचे कसे येणार आहेत मला वाटलं तुम्ही टाकले सोलापूरच्या त्याच्या आरती एकत्र येणार आहे का काय असं सध्या तर कोणी मुक्ता आणि भावना मॅडम येणार आहेत त्या अगोदर आदल्या दिवशी मुलीकडे जाणार आणि तिथून मग येणार अच्छा असं ठरलंय का आणि मला मुक्ता मॅडम एकटीच मिळाला अभिप्राय बरं का मला देवी ध्यानाबद्दल वेबसाईट वरन वेबसाईट वर अभिप्राय अभिप्राय टाकायला विसरू नका फक्त मुक्ता मॅडम धन्यवाद तुमचे तुम्ही काही मला अभिप्राय दिला देवीध्यानाचा बाकीचे सुद्धा देवी देवीध्यान करतायत त्यांनी अभिप्राय जरूर वेबसाईट वरून द्यावा बर ठीक आहे मग तसं आहे तर ठीक आहे धन्यवाद मॅडम धन्यवाद धन्यवाद इत, इतरांनी सुद्धा द्यावा ठीक आहे स्मिताला कर मॅडम जॉईन झालेत मॅडम कशा आहात स्मिता मॅडम स्मिता मॅडम ठीक आहे चला धन्यवाद सगळ्यांना मी मीटिंग बंद करते